श्री स्वामी समर्थ आज आपण मोमोजची रेसिपी पाहणार आहोत अगदी घरच्या घरी मोमोज हे खूप छान प्रकारे बनवले जातात त्यासाठी लागणार आहे मैदा सगळ्यात आधी आपण मैद्याचा डो बनवून घेणार आहोत मैदा चाळून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याने एकदम घट्टसर असा गुळा बनवून घ्यायचा अगदी खूप सोपी प्रोसेस आहे ही आणि मुलांची तर सगळ्यात आवडती आहे म्हणून कधीतरी क केली जाते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आता गोळा बनवल्याच्यानंतर थोडंसं तेला तेलाने त्याला मौसूद करून घ्यायचं आणि एका मी पातेल्याखाली मी झाकून ठेवलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्येही ते डब्यामध्ये घालून ठेवू शकता आता त्याचबरोबर आपल्याला स्टफिंगची तयारी करून घ्यायची आहे स्टफिंगसाठी मी इथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे पातीचा कांदा आहे इथं त्याचबरोबर कोबी किसून घेतलेला आहे गाजरी किसून घेतलेली आहेत शिमला मिर्च किसून घेतलेली आहे तुम्हाला जे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ते तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता त्याचबरोबर मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे एका कढईमध्ये आता थोडंसं तेल टाकून आपण आधी हिरवी मिरची आणि लसूण परतून घेणार आहोत त्याचबरोबर टाकणार आहोत कांदा फक्त आपल्याला याच्यातलं थोडंसं पाणी आटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे बाकी आपल्याला भाजी वगैरे असं शिजत ठेवायचे नाही आहे काहीही करायचं नाही अगदी दोन तीन मिनटं ठेवलं की आपला हे स्टफिंग तयार होते आणि नंतर मोमोजमध्ये भरून अगदी घरच्या घरी मार्केटसारखे मोमोज तयार होतात कांदा टाकल्याच्यानंतर आपण पत्ताकोबी टाकलेला आहे किसलेला त्याचबरोबर गाजर आणि शिमला मिरच टाकून घेतलेली आहे आता हे थोडंसं हलवून घ्यायचं फक्त आपल्याला याच्यातलं थोडं मॉइश्चराईजपणा कमी करून घ्यायचं आहे जास्त काही नाही आणि जरी कच्ची वापरली तरीही खूप छान लागते परंतु जर तुम्हाला कोबीचा उग्र वास आवडत नसेल तर अशी प्रोसेस सगळ्यात चांगली आता थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर मी मिरी पावडर अर्धा चिमूट टाकून घेतलेली आहे हळद टाकणार आहे खूप छान चव लागते असं बनवल्याच्यानंतर आणि अगदी मार्केटसारखे मार्केटमध्ये मोमोज फार भा महाग मिळतात जर तुम्हाला घरच्या घरी बनवून खायचे असतील तर ही सगळ्यात सोपी पद्धती आहे याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता किंवा चीज वगैरे टाकू शकता मिरे पावडर टाकून घेतलेली आहे मिरे पावडरमुळे थोडासा एकदम हॉटेलसारखा फ्लेवर येतो आणि घरच्या घरी खूप छान बनली जाते ही रेसिपी आता इथं मी काही सॉस ॲड करणार आहे जर तुम्हाला सॉस आवडत नसतील किंवा नसतील तुमच्याकडे तर ते स्किप केले तरीही चालतील आता मी इथं सॉस टाकून घेतलेले आहे सोया सॉस चिली सॉस त्याच्यानंतर ग्रीन चिली सॉस पण टाकणार आहे जेवढे सॉस अवेलेबल असतील तेवढे टाका नसतील तर स्किप केले तरीही चालतील मोमोज हे काही नवीन ना आलेले नाही आहेत आपल्या भारतामध्ये पहिल्यापासून आहेत हे खूप छान लागतात आणि बघा तुम्ही ना नागपंचमीच्या दिवशी खेड्यामध्ये सुद्धा कानोले बनवले जातात बघा हीच तर पद्धती आहे फक्त याच्यामध्ये मॉडरेट करून काय केलेलं आहे थोडीशी स्टफिंग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची बनवलेली आणि गव्हाऐवजी मैद्याचा वापर करतात मोमोजसाठी मार्केटमध्ये पण तुम्ही गव्हाचे जरी बनवले तरी ते खूप सुंदर लागतात मुलांना जर आवडत असतील तर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं हेल्दी अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता आता ते थंड झाल्याच्यानंतर थोडं आपण थोडीशी पुरी लाटून घेतल्यासारखं करायचं आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरायची आहे हे बनवणं खूप सोपं आहे याच्यामध्ये तुम्ही मुलांचाही सहभाग घेऊ शकता कारण असंही मुलं थोडी आता सुट्ट्या तर लागणार आहेच सगळ्यांनाच वेळ असतो थोडं त्यांना घेऊनही केलं तर त्यांनाही गरम गरम खायला मिळेल आणि मुलांनाही एन्जॉय येतो कारण त्यांनाही मजा लागते काहीतरी नवीन बनवण्याची जर त्यांना आयडिया मिळाली ना, ना खूप छान पद्धतीनं करतात आता बघा माझी मुलगी ही स्टफिंग भरत आहे मी तिला लाटून देत आहे आणि मुलगा माझ्या गोळा गोळ्या करून देत आहे एक एक छोटी छोटी गोळीनं ती बनवून देत आहे अशा पद्धतीनं लहान मुलांचाही तुम्ही सहभाग करून घेऊ शकता त्यामुळे काय होतं थोडं तरी मुलं मोबाईलपासून दूर राहतात कारण सगळ्यात मोठं वॅकेशन्समध्ये टास्क असणारे पेरेंट्ससाठी की मुलं मोबाईलपासून कसे दूर ठेवावेत तर अशा पद्धतीनं तुम्ही त्यांना थोडंसं घरकामामध्येही बिझी ठेवू शकता तुम्हालाही मदत होऊन जाईल घरात नवीन नवीन काही उपक्रम राबून त्यांना घर आवरण्याची किंवा याची कला शिकवता येते मी म्हटलं मोमोजच्या निमित्ताने कारण मोमोज हा वर्ड असा आहे की मुलांना थोडा नवीन वाटतो आता मी जर हे कान्होले म्हटलं असतं तर मुलं कदाचित म्हटले असते आम्हाला नाही खायचे हे असले कसले कान्होले आम्हाला नको आहेत परंतु जर मोमोज म्हटलं की त्यांना तो नवीन शब्द अट्रॅक्ट करतो त्याच पद्धतीनं थोडंसं नवीन काहीतरी मुलांना जर द्यायचं असेल तर हेच अशा पद्धतीनं तुम्हाला नवीन कसं तरी हे करून जुन्यामधून नव्याचा शोध करत त्यांना खाऊ घालावं लागेल अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून मोमोज आम्ही तयार केलेले आहेत आणि खूप छान झाले अतिशय चविष्ट मार्केटच्या मोमोजला काय करता इतकी छान चव आलेली आहे आणि ही स्टफिंग तुम्ही नंतर ओरली किंवा जर शिल्लक राहिली तर तुम्ही गव्हाच्या याच्यासोबतही अशा पद्धतीनं पिठाचे मोमोज बनवू शकता मैद्याऐवजी गव्हाचा वापर केला तरी खूप छान पद्धतीनं बनवता येतात नक्की जर बनवले नसतील तर बनवून बघा याच्यामध्ये पनीरही ॲड या करता येतं पनीरचेही सेपरेट मोमोज असतात सोयाबीनचेही मोमोज असतात वेगवेगळ्या पद्धतीने स्टफिंग बनवून खूप छान हे बघा मोदकाची जर भाजी केली तर ती पण फार आवडते की नाही अगदी त्याच पद्धतीनं हे मोमोज हेल्दी आहेत कारण बाहेरचा जो मार्केटमध्ये अजिनोमोटो वगैरे असतो तो याच्यामध्ये आपण ॲड केलेला नाही आहे त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीनं हेल्दी रेसिपी आणि तळलेलंही नाही तेलाचाही वापर नाही त्यामुळे नक्कीच ही हेल्दी रेसिपी म्हणू शकतो आपण वाफेवरती शिजून आपण ही मुलांना खाऊ घालू शकतो का कडाईमध्ये पाणी घालून त्याच्यावरती थोडीशी झाकणी ठेवायची आणि वरती मोमोज ठेवलेले आहेत अशा पद्धतीनं वाफेवरती पाच मिनटं आपल्याला वाफून हे शिजवून घ्यायचे आहेत अगदी छान पद्धतीनं हे खाता येतात तयार होतात नक्की जर कधी केली नसेल तर करून बघा आम्ही नेहमी अशा पद्धतीनंच करून बघतो आणि मी मुलांनाही बनवायला देत असते की त्यांनाही नवीन नवीन काहीतरी आलं पाहिजे असं कोणी परफेक्ट नसतं कसाही शेप येई नका पण केलेलं खूप चांगलं व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत